नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लंजवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले म्हणाले, ग्रामपंचायत सदस्यांनी संधीची सोने करून घ्या। ग्रामपंचायत निवडणुकीत विजय करीत जनतेने एक संधी दिली असून ग्रामपंचायत सदस्यांनी संधीचे सोने करून घ्यावे असं आवाहन विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी केले। लाखांदूर तालुका काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारोह रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले हे होते। यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, एखाद्या कुटुंबाला आपण मोठं करण्याचं काम केलं तर तो कुटुंब तुम्हाला अनेक पिढ्या आठवण करतो आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमधील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि त्यासाठी निस्वार्थीपणा आणि त्यावरचा समर्पणपणा या दोन गोष्टी जीवनामध्ये कधीही लक्षात ठेवल्या पाहिजे। कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शाल स्त्रीपर्व प्रशस्तीपत्र देऊन श्री नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त एसी इंजिनियर विजय मेश्राम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला। इंजिनियर विजय मेश्राम यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्कार केला। यावेळी जिल्हा अध्यक्ष मोहनभाऊ पंचेबाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेवार, वर्षा नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, सहशुद्धमता नंदा गवळी, सहप्रणाली ठाकरे, लेखराम ठाकरे, गटनेता रामचंद्र राऊत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वासुदेव तोंडरे यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 1,17,00,000 रुपये खर्चाच्या नवीन गोदामाचे भूमिपूजन विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले। त्या कुटुंबाला तुम्ही मोठं करण्याचं काम केलं तर तो कुटुंब तुम्हाला अनेक पिढी आठवण करतो आणि म्हणून आपण या सगळ्या व्यवस्थेमधली भूमिका आपल्या सगळ्यांची स्पष्ट असली पाहिजे आणि त्यासाठी निस्वार्थपणा आणि त्याच्यामधलं समर्पण आपलं असलं पाहिजे। ह्या दोन गोष्टी कधी जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे, निस्वार्थपणा आणि समर्पण। कारण की आम्ही सांगितलं की याचं काम करतो ते 2 पैसे आम्हाला देईल का, हे केलं तर तुमच्या कामाचं चीज संपलं। तुम्ही समजा त्याच्यामधून काही घेण्याचा मूळ केला तर तुम्ही किती उपकार केलं तरी तुम्हाला त्यांनी शिवा द्यायचा आहे, भुकटा थोडी केला। म्हणून समर्पण आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी या लोकप्रतिनिधी व्यवस्थेमध्ये आम्ही बाळगल्या तर मग आम्हाला कोणी थांबवू शकत नाही। तुम्हाला लक्षात असेल की नाना पटोले हे सगळ्यात चांगलं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आम्हाला किती लोकांनी दाबायचा प्रयत्न केला, काय झालं हे तुम्ही त्याचे सगळेजण साक्षीदार आहे। बाहेरच्या लोकांना थोडी माहिती आहे, आपल्या इथल्या लोकांना सगळ्यांना माहिती, पण जनता आपल्या पाठीशी राहिली, आम्ही प्रामाणिक राहिलो, समर्पण आमचं राहिलं, म्हणून जनता आमच्या सोबत राहिली।